वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहार प्रकरणी विरोधकांसोबत आता राष्ट्रवादीनंही काँग्रेसला घेरलंय. वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशी का केली जात नाही असा सवाल भाजपसोबत राष्ट्रवादीनंही विधानसभेत उपस्थित केलाय. केंद्र सरकारनं दिलेला सीबीआय चौकशीचा आदेश राज्य सरकारनं दाबला असल्याचा सणसणीत आरोप भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी राज्य सरकारवर केलाय. वक्फ बोर्डाचे लाचखोर अधिकारी एन डी पठाण यांनी दिलेल्या जबाबात वक्फ बोर्डाचं पद मिळवण्यासाठी 1 कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. 1 कोटी रुपये कोणाला दिले असा सवालही विधानसभेत करण्यात आला. की वक्फ बोर्डाच्या प्रकरणाची सीबीआयला चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सगळे दिलं पाहिजे. त्यानंतर पठाण यांना मुदतवाढ देण्यात आली. त्या प्रकरणामध्ये पण केंद्र सरकारने त्यांना बरतब करून सीबीआयला चौकशी करण्यासाठी प्रकरण द्या असं 2-2 डायरेक्शन देऊनही सरकार सीबीआयला प्रकरण देत नाही. ते आग्रह आम्ही धरला. आज सरकारने त्याचं उत्तर देणं टाळला. केंद्र सरकारने सांगितलं सीबीआय इन्क्वायरी करा, ती सीबीआय इन्क्वायरी देखील सरकार कळत नाही. 10,000 कोटी रुपयाच्या वक्फच्या जमिनी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या सरकारच्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि नेत्यांनी खाऊन टाकल्या आहेत आणि त्याला जाणीवपूर्वक या ठिकाणी कव्हरअप करण्याचं काम होत आहे आणि म्हणून याची सीबीआय इन्क्वायरी झालीच पाहिजे. झी 24 तास एक पाऊल पुढे.